नागपूर शहरात अनेक उंच इमारती अस्तित्वात आल्या असून अशा इमारतींना विभागातर्फे अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत असते. अशा वेळेस विभागाकडे उंच इमारतीतील अग्निशमन व विमोचन कार्य करण्यास यंत्रसामग्री असणे आवश्यक आहे. सध्या विभागात फक्त एकच 42 मीटर उंचीचे टर्नटेबल लँडर कार्यरत आहे. शहरातील अनेक उंच इमारतीच्या दुर्घटनावर छोट्या आकारांचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म विभागाकडे आवश्यक होते. याकरिता विभागाने 32 मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी केलेली आहे. नागपूर शहरातील इमारतींच्या दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी अग्निशमनाला आवश्यक असलेली यंत्रसामग्री म्हणजेच 32 मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म विभागाने खरेदी केली आहे. सदर वाहन ब्रॅटो स्कायलिफ्ट फिनलँड या देशाची बनावटीची असून भारत बेंझ या चेसिसवर मुंबईचे ब्रिजबासी फायर सेफ्टी सिस्टम यांनी बांधणी कार्य करून विभागाला दिनांक 11 मार्च 2022 रोजी मशीन पुरवठा केली आहे. वाहनाची मूळ किंमत 8,65,55,548 याप्रमाणे असून मशीनची हमी 3 वर्षाची आहे. तसेच या मशीनच्या सर्वसमावेशक दुरुस्ती व देखभालीचा कालावधी 5 वर्ष आहे. हा हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म अग्निशमन सेवेत रुजू झाल्याने शहरातील नागरिकांच्या अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार उपयुक्त ठरणार आहे. आपल्याकडे नागपूर शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आपल्याकडे विकासामध्ये आपल्याला साथ द्यायची असेल, खास करून आपल्याकडे मेट्रो आलेली आहे, त्याच्यामुळे TOD प्राप्त झालेली आहे, त्याच्यामुळे आपला हाईट बिल्डिंगचे हाईट आपण जास्त प्रमाणे आज आपण सँक्शन करू शकतो. FSA वाढलेली आहे, तसाप्रमाणे आपल्याला विकास करायचा तर त्याच्याच अनुषंगाने सुरक्षा पण झालेला पाहिजे. मागच्या वर्षी आमच्याकडे जे शासनाकडून प्राप्त झाले होते 299 कोटीचं रक्कम, त्याच्यामध्ये जे आकर्षित निधी होते त्यामध्ये वेगळ्यावेगळ्या कामासाठी लोकांचं पाठपुरावा चालले होते. त्यामध्ये फायर ब्रिगेडच्या स्ट्रेंथनिंगसाठी 32 मीटरचा आज जे आपण पाहतो त्याचा आपण आदेश देण्यात आले होते. त्याचं खास करून आपल्याला पाहिलं तर आपल्याकडे शहरामध्ये आतापर्यंत 24 मीटरचा 15 मीटरपर्यंत नेहमी आपण परवानगी द्यायची, 24 मीटरसाठी स्पेशल बिल्डिंग म्हणायचं. आता नवीन UDCPR आलेली आहे, त्यामध्ये 24 मीटरपर्यंत रेग्युलर बिल्डिंगचं आपण परवानगी देतो. 24 मीटरच्या वरती सुद्धा आपल्याला परवानगी आजकाल जास्त प्रमाणे देत असतो. त्याच्यातून त्याला सेफ्टी करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना याच्यामध्ये बचाव होण्यासाठी एक अत्याधुनिक प्रकारचा आपण 32 मीटरचा फायर ब्रिगेडच्या सोबत ते मशीन ॲड केलेले आहे. त्याच्यातून नागपूरवासियांचा सुरक्षासाठी महापालिकातून एक महत्त्वाचं पाऊल आज या ठिकाणी उचलण्यात आलेली, आज लोकार्पण करण्यात आलेले आणि येणारी काळामध्ये आणखी आपण फायर ब्रिगेड स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तिथलं जे मॅनपॉवरचा इश्यू आपण ॲड्रेस करत आहोत ते आपण कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात मोठ्या प्रमाणे लोकांना घेणार आहोत. आणि जिथे जिथे आपल्याला DP प्लॅनमध्ये फायर ब्रिगेडचं आवश्यकता आहे, आज पाहिलं तर आपल्याकडे पुरेशी संख्या आणि फायर स्टेशनसुद्धा उपलब्ध नाही. आता आपण अलीकडेच आपण वाटवड्याचं आपण काम सुरू केलेलं आहे, आणखी आपण 2-3 साईट्स आपण आयडेंटिफाय केलेले. त्याच्यातून लोकांना एखादा आपत्मक परिस्थितीमध्ये तातडीने आपल्या लोकांचं सेवा त्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध व्हायलाच पाहिजे, त्या दृष्टिकोन ठेवून आपण पुढे आपण काम करतो. या मशीनचा उंच इमारतीवर अग्निशमन तथा बचाव कार्यासाठी काम होणार आहे आणि याची जी पूर्ण 32 मीटर पर्यंत आहे. या गाडीची जी टोटल लेंथ जी आहे ती 10 मीटर आहे आणि 2.5 मीटर आहे. या जे त्याचे जॅक्स आहे ते जॅक्स पूर्ण एक्सटेंड केले तर टोटल 5.6 एवढी जागा त्याला आवश्यक असते. त्यानंतर या गाडीमध्ये फायर फायटिंगसाठीचं मॉनिटर आहे, कॅमेराज आहे, नाईट विजन कॅमेराज आहे, थर्मल इमेजिंग कॅमेराज आहे. 5 लोक बसू शकतील एवढं केजची क्षमता आहे. आणि जसं हे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म तसा एरियल लॅडर प्लॅटफॉर्मसुद्धा या गाडीला म्हणतात. आणि आपल्याकडे याच्या पहिलीची जी गाडी आहे ती 42 मीटरची टर्न टेबल लॅडर गाडी आहे. ती थोडीशी हलकी असते आणि ही त्याच्यापेक्षा जास्त स्टर्डी असते. विंड वेलॉसिटीच्या कॅपॅसिटीप्रमाणे याचं वर्किंग डिझाईन केलेलं आहे. याच्यात ऑटोमॅटिक सेन्सर लागलेलं आहे, अँटी कोलिजन सेन्सर लागलेले आहे. आणि समजा काही इमर्जन्सी आली तर ही गाडी स्वतःहून स्वतःला मेकअप करते. त्यानंतर याला जनरेटरद्वारे पण पॉवर सप्लाय दिला जाऊ शकतो. रेग्युलर मोडमध्ये इंजिनच्या थ्रू याला पॉवर सप्लाय दिला जातो. आणि समजा ते दोन्ही जर फेल झाले तर मॅन्युअलीसुद्धा त्याचं हायड्रॉलिक ऑइल ड्रेन करून त्याला आपल्याला परत मेकअप करता येतं. या गाडीची जी इंजिन आहे ती भारत बेंझ कंपनीची आहे, जी भारतीय बनावटीची आहे. आणि जो सुपर स्ट्रक्चर आहे म्हणजे जॅक्स आणि वरचा बूम आणि केज हे फिनलँडच्या ब्रॉन्टो कंपनीची आहे. ब्रॉन्टो कंपनी ही जागतिक स्तरावर या अशा गाड्यांमध्ये लिडिंग मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे आणि भारतामध्ये 90%पेक्षा जास्त गाड्या याच कंपनीच्या आहेत.
बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।